नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एका शिक्षकानं जवळपास 14 विद्यार्थिनींवर कुठेतरी अत्याचार केल्याची बातमी उघड होते आणि याच संदर्भातला महत्त्वाचा विषय जो आहे तो नवी मुंबईच्या भाजपच्या आमदार जयंत मंदा म्हात्रे यांनी हा प्रखरपणे हा विषय सभागृहामध्ये मांडला. आज मंदाताई आपल्या सोबत आहे. मंदाताई, काय सांगाल, एकूणच काय प्रतिक्रिया आहे, हा जो नराधम आहे याला अटक जरी करण्यात आली असली तरी तुम्ही काय महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे सभागृहामध्ये, काय सांगाल? सभागृहामध्ये मी हे निदर्शनास आणून दिलं आहे की आज या 14 मुली लहान आहेत आणि त्यांच्यावरती लैंगिक शोषण झालेलं आहे. तसंच आपण रेल्वे स्टेशनला जातो, मुलींना पकडलं जातं, चिमटे काढले जातात, छेडखानी केली जाते, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलींचं शोषण केलं जातं. तर यासाठी प्रत्येक महानगरपालिकेची शाळा असेल किंवा जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा प्रायव्हेट शाळा, ह्याच्यामध्ये CCTV कॅमेरे हे कंपल्सरी बसवण्यात आले पाहिजेत असं शासनाने निर्देश दिला गेला पाहिजे सगळ्या शाळांना. कारण काय झालेलं आहे, आता एखाद्या बसमध्ये लहान विद्यार्थिनी चढते, तो जो वॉचमॅन असतो किंवा तो आपला क्लीनर असतो तो ती हात पकडून चढवणार, हात पकडून उतरवणार, तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आज मुलींवर लैंगिक शोषण होत आहे. आणि यासाठी CCTV कॅमेरे बसवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ती मी मागणी केलेली आहे. नक्कीच ताई, पण आज आपण पाहतो की महिलांना 50% आरक्षण जरी दिलेलं असलं तरी मात्र आज महिला सुरक्षित आहेत का हा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण पाहिलं की मागे जर पाहायला लागलं तर हिंगणघाटसारखी, निर्भयासारखी ज्या घटना घडलेल्या आहेत आजही त्या घटना होत आहेत. नवी मुंबईत ही घटना घडलेली आहे आणि यावर मात्र सगळे चूप आहेत. काय तुम्ही सांगाल एकूणच? नाही, चूप कोणी नाही आहे. आम्ही गृहमंत्र्यांना पण सांगितलं आणि गृहमंत्र्यांनी हा दिशा कायदा लवकरात लवकर येतो आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की आमदारांनासुद्धा, महिला आमदारांना विशेषतः समितीत घ्यावं, जेणेकरून मुलींना विचारताना आमच्याजवळ मुली मोकळ्यापणाने बोलू शकतील त्यासाठी महिला समितीसुद्धा घेण्यात आलेला आहे. सरकारलासुद्धा अशा गोष्टी कुणालाही आवडणार नाही, पण या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. दहशत ही राहिलेली नाही आहे. पोलिसांची तर अजिबात नाही. पोलिसांना कायद्यात बदल करून चांगले अधिकार पोलिसांना दिले गेले पाहिजेत की हैदराबादला जे घडू शकतं मग आपल्या महाराष्ट्रात का घडू शकत नाही असं आम्हाला सांगावंच वाटतं. नक्कीच, एकूणच जर पाहायला गेलं तर भाजपच्या आमदार जे आहेत नवी मुंबईच्या मंदाताई म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे की आता यापुढे प्रत्येक नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये CCTV बसवण्याची मागणी जी आहे ती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली. आणि यावर जो खरं तर नराधम आहे शिक्षक यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सभागृहात केलेली आहे. हर्षल बदनाय पाटील, मंत्रालय प्रतिनिधी, रायगड टाइम्स, मुंबई.